नमस्कार, मी आता तुम्हाला भरलेला बांगडा कसा बनवायचा तो दाखवते. हे बघा, हे तीन बांगडे घेतल्यात, हे असे चिरून घेतल्यात. हे बघा, ह्याच्यातले घाण पण काढून घेतले आणि याला कट करून घेतल्यात. हे बघा, ह्याच्यातले घाण पण काढून घेतले. आता त्यासाठी साहित्य बघा, 3 चमचे तांदळाचं पीठ, 3 चमचे रवा, 1 चमचा आला लसूण पेस्ट, 1 चमचा कोली मसाला, 1 चमचा हळद तेल, 1 निंबाचा रस घेतला आहे, घरगुती गरम मसाला 1/2 चमचा, चवीनुसार मीठ, 1 वाटी ओला नारळ घेतला आहे, आल्याचा तुकडा घेतला आहे, मुठभर कोथिंबीर, लसूण, 3 मिरच्या. आता बांगड्यांना आपण वाटण लावून घेऊया. मीठ, कोली मसाला, हळद, निंबाचा रस, तेल, आलं लसूण पेस्ट. आता याला आपण मॅरिनेट करून घेऊया. हे बघा, मसाला लावून झाला आहे. आता आपण याला 15 मिनिटं असंच राहू द्या. आता आपण वाटण करून घेऊया. यात मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये नारळ टाकते, मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर. आता मिक्सरला आपण थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक करून घेऊया. हे बघा, असं बारीक वाटून घेतलं. आता आपण हे वाटण शिजवून घेऊया. गॅस पेटवला आहे. आता त्याच्यामध्ये तेल टाकते, थोडंसं तेल आपलं तापलं आहे. आता त्याच्यामध्ये वाटण टाकते. आता तेलामध्ये मिक्स करते. आता याच्यामध्ये हळद टाकते, मिक्स करून घेते, निंबाचा रस, आता हा थोडासा वाटणाचा पाणी आहे तो टाकते. आता चवीनुसार मीठ, गरम मसाला, आता आपण मसाला हा 5 मिनिटं शिजवून घेऊया. हे बघा, मसाला मी मीडियम गॅसवरती 5 मिनिटं शिजवून घेतला. कच्चं वाटण नाही टाकायचं, असं शिजवून घ्यायचं वाटण, मग बागड्याला अजून चव येते. आता गॅस बंद करते, मसाला हा आपला थंड करून घेते. आता आपण बागड्याला वाटण भरून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण वाटण भरून घेऊया. आता वाटण लावून झालं आहे. आता आपण वरचं कोटिंग कसं बनवायचं ते बघूया. ताट घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये रवा टाकते, तांदळाचं पीठ, कोली मसाला 1/2 चमचा, चवीनुसार मीठ. वाटणामध्ये पण आपलं मीठ आहे, त्यासाठी कमी टाका. आता मिक्स करून घेते.
हे बघा मिक्स करून झालं आहे. आता आपण बागऱ्याला लावून घेऊया. हे बघा बाकऱ्यांना आपले कोट करून झालं आहे. आता आपण फ्राय करून घेऊया. गॅस पेटवला आहे, त्याच्यावर फ्रायपिंग ठेवलं आहे. आता तेल पण आपलं गरम झालं आहे. आता बांगडा टाकते. आता 1 मिनिट आपण एका साईडने शिजवून घेऊया. आता पलटी मारून घेते. आता परत आपण या साईडने 1 मिनिटभर शिजवून घेऊया. हे बघा फ्राय करून झाल्यात. आता काढून घेते. हे बघा भरलेल्या बांगड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.